इच्छुक आहेत, ते पोलीस पाटील जबाबदार आहे, प्रशासनाचं आहे, सरपंच आहे, दोन्ही गोष्टी आहेत आणि पुन्हा तुमच्या पाठीमागे सर्वच आपोआप येतात। ऍक्शन जर द्यायला सांगितले त्यांना सांगायला तर बिलकुल सगळेच पाठीमागे आणि आज तुमच्या मैत्रिणी सांगतो आज आपण आता इथून उठायचं आहे आणि दिवस निघा इतक चहा प्यायला दारू प्यायला इतरले फक्त पोरं फोटो काढायचे मोबाईल मध्ये फोटो सकाळ पाटा पाटा येते हा माणूस ही बाई तू पण आहे का यांना सगळ्यांना आरोपी करायचे कारण का ह्यांचं जरी आयुष्य कमी झालं असलं तरी आता पोरांचं आयुष्य वाटीव करायचं असेल तर त्यांना हे धंदा चालू ठेवायचा आणि ग्रामपंचायतनं बिलकुल यांना कुठलीही सवलत कुठलंही प्रमाणपत्र द्यायचं नाही आणि जर दारू बंद आता गावातही सगळ्यां आपल्याकडे मोबाईल आहेत अरे लक्षात इथं कुणी आलेलं हे झालं की फक्त मोबाईल काढायचा मोबाईल आणि मला फोटो पाठवून द्यायचा माझ्या काय झालं आता यांचं कौतुक खूप झालं आतापर्यंत याद राखायची कुठली पब्लिक आहे माहिती तुम्हाला कुठली आहे हा इथलीच आहे ना आता हीच माणसं तुम्हाला चुकीचं काम केलं तर ठेवणार नाही हा तुमच्या मालकाला आता फोन उचलत नसेल तो जाणीवपूर्वक उचलत नाही हा महिला मंडळ इकडे या सरपंच साहेब या आला का फोन स्पीकर काय नाव आहे तिचं सुभाष कुठे आहे कुठे मामाच्या गावाला परत कधी येणार आहे तू हा मी पोलीस इन्स्पेक्टर आघाव बोलतो उमरगा पोलीस स्टेशन हा मी आणि सरपंच आणि गावातले 100 माणसं आलेली आहेत तुझ्या घरी तुला समज देण्यासाठी की यापुढे जर का गावात चुकीचे काम झाले तर तुला आता सगळेजण समज देत आहेत गावात राहायचं तर नीट राहायचं जसे बाकीचे गावकरी मोलमजुरी करून पोट भरतात ना तसं आपणही मोलमजुरी करायची Gracias.
आता एक विलास तरी दिसले तर याद राखायचं. महिला मंडळ एक विलास जरी मिळाला तरी हिचा हिचा चांगली हिची पहिली नीट करायला हिचीच पाय मारा मी ऊरहून दोघाल त्याची एक शूटिंग म्हणून दिली माडी हळदूर बिलकुल कोटारो हळदूर कांदा करून तर माडी हळदूर बंदला द्यायला पाण्याचा बाटला तो पाण्याचा बाटला तो नाही आता लक्ष ठेवायचं ह्यांच्या ह्यांच्या घरी इथं कोण येत आणि कोण जात येणाऱ्या प्रत्येकाला इथं हे करायचं आलं लक्षात तसे हे करतात ते बघा चला अजूनही काही मोठा अड्डा.